मी अशोक प्रभाकरराव कुलकर्णी बीड येथील रहिवासी असून मी बीड बीएसएनएल येथे इंजिनियर म्हणून सर्व्हिस करतो. माझं वय वर्ष सध्या 54 आहे. मला उजव्या पायाला मांडी पिंडरी इथे मुंगे येत होत्या. म्हणजे मी चालू शकत नव्हतो. 10 पावलं चाललं की मला थांबावं लागत होतं. मी ह्यासाठी पुणे येथील 4 हॉस्पिटलमध्ये दाखवलं, 4 तज्ञांना दाखवलं, औरंगाबाद येथील 2 डॉक्टरला दाखवलं. नंतर शेवटी माझे फॅमिलीतले लोक यांनी डॉक्टर फुटे सरांना आपण दाखवू म्हणे एकदा. त्याकरता मी 6 डिसेंबर 2017 रोजी डॉक्टर फुटे सरांना दाखवलं आणि त्यांनी सगळ्या तपासणी करून मला हे सांगितलं की ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. तर ह्या मणक्याच्या नंतर मला असं सांगितलं बाबा तुम्हाला मणक्याचा आजार आहे आणि ह्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. मी त्यांना विनंती केली की ह्याला इंजेक्शन काही मेडिसिन्स वगैरे असे नाही ह्याला घेत नाही. मी ह्या ऑपरेशनसाठी खूप घाबरत होतो पण शेवटी यांनी माझे डॉक्टर फुटे सरांनी आणि त्यांच्या इतर सगळ्या टीमनी माझी ह्या ऑपरेशन मणक्याच्या ऑपरेशनविषयी भीती एकदम दूर केली आणि त्यांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. सबब मी 7 त्या दिवशी ऍडमिट झालो. 7 तारखेला माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मी भूल वगैरे उतरल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे माझे एकदम जो मला मुंग्या येत होत्या, पिंडरी दुखत होती, मांडी दुखत होती, आम्ही नंतर इथं मला मेडिकल भाषेत कळालं की त्याला क्लाउडिंग वगैरे म्हणतात, तो प्रकार सगळा बंद झाला. मला 10 तारखेलाच डिस्चार्ज दिला. मी 10 तारखेला डिस्चार्ज दिल्यानंतर घरी गेलो. आज 28 डिसेंबर रोजी इथे स्टिचेस काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलो. मला हा जो त्रास होता आणि हा त्रास मला जून 2017 पासून चालू होता तो आता कुठलाही मला त्रास राहिलेला नाही. तरी माझी निवेदन आहे किंवा विनंती समजा की ह्या स्पाईनच्या किंवा ह्या मणक्याच्या ऑपरेशनला न घाबरता ते करण्यास काही हरकत नाही. नमस्कार, मी डॉक्टर उदय फुटे, ऑर्थोपेडिक आणि स्पाईन सर्जन, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल औरंगाबाद येथे कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीयुत अशोक कुलकर्णी हे पेशंट आमच्याकडे आले होते. त्यांना खूप जास्ती प्रमाणात कंबरदुखी आणि पायामध्ये मुंग्या येत होत्या. थोडं पण अंतर त्यांना चालणं शक्य होत नव्हतं. थोडंसं चाललं तरी त्यांना बसावं लागत होतं. सर्व तपासणीअंती त्यांच्या लक्षात आपल्या लक्षात आलं की त्यांच्या कमरेचे मणके सरकलेले आहेत आणि त्यामुळं कमरेच्या मणक्यातून जाणाऱ्या नसेवर दाब येऊन ती नस चोकअप झाल्यामुळे पायामध्ये त्यांना त्रास होत होता. सर्व आजाराची व्यवस्थित कल्पना त्यांना दिली आणि त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रियेमध्ये आपण तो सरकलेला जो मणका आहे तो मणका परत जागेवर आणून त्या मणक्याच्या मधली गॅप पण नॉर्मल करून नस पूर्णपणे मोकळी करण्यात आली. तसं ह्या एक्सरेत आपल्याला दिसतंय की ते मणके व्यवस्थित जागेवर आणून त्यांना छोट्या छोट्या क्लिप्स टाकून ते मणके जागेवर बसवण्यात आले. आज या पेशंटला 1.5 महिना झालेला आहे आणि या पेशंटची खूपच कमी कालावधीमध्ये खूप चांगली प्रगती दिसून आली आहे. त्यांचा जो पूर्वीचा त्रास होता तो पूर्वीचा त्रास पूर्णपणे बरा होऊन पेशंट आता व्यवस्थित परत त्यांच्या कामावर पण रुजू झालेले आहेत.